विद्यार्थी मित्रांनो विषय मराठी व्याकरण घटक अलंकार अलंकार म्हणजे काय तर अलंकार म्हणजे दागिना दागिन्यामुळे जसे स्त्रीचे सौंदर्य खुलून दिसते तसेच अलंकारामुळे भाषेचे सौंदर्य अप्रतिम वाटते म्हणजे दागिन्यामुळे शरीराला शोभा येते त्याचप्रमाणे भाषा अधिक परिणामकारक व सुंदर व्हावी म्हणून भाषेला अलंकार चढवले जातात म्हणून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात भाषा आकर्षक दिसण्यासाठी कवींनी लेखकांनी भाषेला विविध अलंकारांनी सजवून नववधू सारखे सुशोभित केले आहे त्यामुळे भाषेला शोभा येते आणि तिचे सौंदर्य वाढते लहान मुलांना आई निजवताना असे म्हणते मी अंगाई गाते तू डोळे झाकून झोप पण हीच कल्पना एखादा कवी असे करतो मीट पापण्या डोळ्यांच्या रे मी अंगाई अलंकाराने या वाक्याला शोभा येते भाषेचे सौंदर्य खुलून दिसते अलंकाराचे प्रमुख दोन प्रकार आहेत एक शब्दालंकार दोन अर्थालंकार शब्दालंकार शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते ते शब्दालंकार होत अर्थालंकार अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते ते अर्थालंकार होत अलंकाराच्या संदर्भातील महत्वाचे शब्द पुढील प्रमाणे आहेत एक उपमेय दोन उपमान तीन समान धर्म किंवा साधर्म्यदर्शक गुण चार साधर्म्य वाचक शब्द हे आपण उदाहरणावरून समजून घेऊया उदाहरणार्थ महेश वाघासारखा शूर आहे वरील उदाहरणात महेश आणि वाघ यांची तुलना केली आहे म्हणजेच महेशला वाघाची उपमा दिली आहे मग ज्याला उपमा देतात त्यास उपमेय म्हणतात म्हणजे वरील उदाहरणामध्ये महेश हे उपमेय आहे कारण महेशला उपमा दिलेली आहे तर ज्याची उपमा देतात त्यास उपमान म्हणतात म्हणजे वरील वाक्यात वाघ हे उपमान आहे कारण वाघाची उपमा दिलेली आहे यानंतर समान धर्म साधर्म्यदर्शक गुण म्हणजे काय तर दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म वरील वाक्यात दोन वस्तूत असलेला सारखेपणा शूर या शब्दाने दाखविलेला आहे म्हणजे महेश व वाघ यांच्यातील समान गुणधर्म आहे शूर तसेच साधर्म्यवाचक शब्द म्हणजे काय तर साधर्म्यवाचक वस्तूतील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरलेला शब्द उदाहरणार्थ वरील वाक्यामध्ये सारखा हा जो शब्द आहे तो महेश आणि वाघ यांच्यातील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरलेला शब्द आहे यानंतर आणखीन आपण उदाहरण घेऊ आणि समजून घेऊया उदाहरणार्थ आंबा साखरेसारखा गोड आहे या वाक्यामध्ये आंबा हे उपमेय आहे कारण आंब्याला साखरेची उपमा दिलेली आहे आणि आपण पाहिलं की ज्याला उपमा देतात त्याला उपमेय म्हणतात आणि उपमान आहे साखर कारण साखरेची उपमा आंब्याला दिलेली आहे तर समान धर्म साधर्म्यदर्शक गुण कोणता तर गोडपणा दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म जो दाखवलेला आहे तो गोडपणा या शब्दाने साधर्म्य वाचक शब्द सारखा म्हणजे साधर्म्य वाचक वस्तूतील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरलेला शब्द आहे सारखा तेव्हा विद्यार्थी मित्रांनो उपमेय म्हणजे काय उपमान म्हणजे काय समान धर्म साधर्म्यदर्शक गुण म्हणजे काय आणि साधर्म्य वाचक शब्द हे तुम्हाला समजलं असेलच यानंतर आपण रूपक व्यतिरेक दृष्टांत व चेतन गुणोक्ती हे अर्थालंकार शिकणार आहोत एक रूपक अलंकार जेव्हा उपमेय व उपमान यात भिन्नता नसून ते एकरूप आहेत असे वर्णन केले जाते त्यास रूपक अलंकार असे म्हणतात उदाहरणार्थ शाळा म्हणजे दुसरी माताच या वाक्यात उपमेय आहे शाळा आणि उपमान आहे माता कारण शाळेला मातेची उपमा दिलेली आहे स्पष्टीकरण वरील वाक्यात उपमेय हे उपमानच आहे असे मानले आहे शाळा आणि माता यांच्यात भेद नाही ते एक रूपच आहेत म्हणजे शाळेलाच मातेचे रूप दिलेले आहे आणि म्हणून या वाक्यात रूपक हा अलंकार आहे म्हणजे शाळा व माता यांच्यात तुलना केलेली नाही तर शाळेलाच माता म्हटले आहे एखाद्या वस्तूला दुसऱ्याच्या नावाने संबोधणे म्हणजेच रूपक अलंकार होय रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत एक उपमेय हेच उपमान असते दोन उपमेय व उपमान यात एकरूपता असते तीन या अलंकारात केवळ प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत इत्यादी साधर्मर्शक शब्दांचा वापर होतो आता रूपक अलंकाराची आणखी उदाहरणे पाहूया मूल म्हणजे मातीचा गोळा वरील वाक्यात उपमेय आहे लहान मूल आणि उपमान आहे मातीचा गोळा या उदाहरणात लहान मुलाला मातीचाच गोळा म्हटले आहे म्हणजे उपमेय व उपमान यात भेद नाही ते एकरूप आहेत म्हणून येथे देखील रूपक हा अलंकार आहे तीन नयन कमल हे उघडित हलके जागी हो जानकी उपमेय आहे नयन आणि उपमान आहे कमल स्पष्टीकरण वरील वाक्यात नयन हे कमळासारखे आहेत किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहे असे न म्हणता नयन हेच कमल असे म्हटले आहे म्हणून या वाक्यात रूपक हा अलंकार आहे म्हणजेच दोघांमध्ये एकरूपता आहे उपमेय आणि उपमान हे एकच आहे असे म्हटले आहे चार आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयीतील जागा उपमेय आहे आई आणि उपमान आहे समयीची वात वरील उदाहरणात समयीची वात व आई यांच्यात भेद नाही म्हणजे उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे म्हणून येथे देखील रूपक हा अलंकार आहे दोन व्यतिरेक अलंकार लक्षण जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते असे वर्णन केले जाते तेव्हा व्यतिरेक हा अलंकार होतो वी अधिक अतिरेक बरोबर व्यतिरेक वी म्हणजे विशेष आणि अतिरेक म्हणजे आधिक्य विशेष स्वरूपाचा अतिरेक म्हणजेच व्यतिरेक होय या अलंकारात उपमेयाचे उपमानावर विशेष आधिक्य दाखवलेले असते म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते वरचड असते उदाहरणार्थ अमृताहुनी गोड नाम तुझे देवा उपमेय देवाचे नाव उपमान अमृत स्पष्टीकरण या उदाहरणात देवाचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही म्हणजे अमृत या उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असे मानले आहे म्हणून हे व्यतिरेक अलंकाराचे उदाहरण आहे दुसरे सोन्याहून पिवळे ऊन उपमेय आहे ऊन आणि उपमान आहे सोने स्पष्टीकरण या ओळीत ऊन हे उपमेय आहे या उपमेयाची तुलना पिवळ्या सोन्याशी केली आहे संध्याकाळ झाल्यावर ऊन हे सोन्यापेक्षाही पिवळे दिसते म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन आले आहे म्हणून येथे हा अलंकार झाला आहे तीन देवाहूनही देवा महान आहे माझी आई या उदाहरणात आई हे उपमेय उपमान देवापेक्षाही महान म्हणजे श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे म्हणून येथे देखील व्यतिरेक अलंकार झाला आहे तीन दृष्टांत अलंकार लक्षण दृष्टांत म्हणजे उदाहरण दाखला एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला दिला जातो त्यास दृष्टांत अलंकार म्हणतात उदाहरणार्थ एक लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार स्पष्टीकरण संत तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात यातना कष्ट सहन करावे लागतात हे पटवून देण्यासाठी त्यांनी मुंगी सारख्या प्राण्याला रवा खायला मिळतो तर ऐरावतासारख्या मोठ्या प्राण्याला अंकुशाचा मार खावा लागतो ही उदाहरणे दिली आहेत आणि म्हणून वरील उदाहरणामध्ये दृष्टांत अलंकार आहे दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्ये एक एखादी गोष्ट पटवून देणे दोन ती पटवून देण्याकरता समर्पक उदाहरणे दृष्टांत अलंकाराची आणखीन उदाहरणे पहा हरिणीचे पाडस धरी मजलागी जाहले तैसे देवा संत कानोपात्रा स्पष्टीकरण या चरणात देवाच्या दर्शनासाठी मनाची अवस्था कशी व्याकुळ झाली आहे हे, हे पटवून देण्यासाठी हरणाच्या पाडसाचे उदाहरण दिले आहे वाघाने जर हरिणाचे पाडस तोंडी धरले तर त्या पाडसाची जशी विकल अवस्था होते तशी देवा तुझ्या दर्शनासाठी माझी व्याकुळ अवस्था झाली आहे असे संत कानोपात्रा म्हणतात आणि म्हणून वरील ओळीमध्ये दृष्टांत अलंकार आहे तीन चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना संत तुकाराम स्पष्टीकरण वरील उदाहरणात तुकाराम महाराज संतांची तुलना चंदनाच्या करतात सज्जन सज्जन व्यक्ती असते हे पटवून देण्यासाठी चंदन सर्वांगाने सुगंधित असते या त्रिकालबाधी सत्याचा दाखला येथे योजला आहे चार चेतन गुणोक्ती अलंकार चेतनेचे गुण सांगणारी उक्ती म्हणजे चेतन गुणोक्ती लक्षण जेव्हा एखादी अचेतन म्हणजे निर्जीव वस्तू सचेतन म्हणजे सजीव आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो उदाहरणार्थ एक डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनही स्पष्टीकरण काळोखाच्या उशीवरून घरे आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून जागी होतात येथे घर हा निर्जीव घटक माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन केले आहे म्हणूनच येथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो चेतन गुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत एक अचेतन वस्तूंना सचेतन बनवले जाते दोन त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे माणसाप्रमाणे वागतात असे वर्णन चेतन गुणोक्ती अलंकाराची आणखीन काही उदाहरणे पहा दोन चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंतकरी काही केल्या ना तीन मंगल मंगल गीत मनी अस्फुट रजनी मूकपणे चार आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला आता आपण स्वाध्याय सोडूया प्रश्न एक पुढील ओळीतील अलंकार ओळखून उपमेय व उपमान ओळखा एक उठ पुरुषोत्तमा वाट पाहिरमा दावी मुख चंद्रमा सकल इकांसी। उपमेय आहे श्री विष्णूचे मुख उपमान चंद्रमा अलंकार रूपक। अलंकारहून हुनिही गोड नाम तुझे देवा उपमेय देवाचे नाव उपमान अमृत अलंकार आहे व्यतिरिक्मल हे उघडीत हलके जागी हो जानकी उपमेय आहे जानकीचे नयन उपमान कमळ अलंकार आहे रूपक प्रश्न दोन पुढील उदाहरण वाचा व वा तक्ता पूर्ण करा तू माऊलीहून मयाळ चंद्राहुनी शीतल पाणीयाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा उपमेय आहे तू म्हणजे परमेश्वर परमेश्वर उपमेय आणि उपमान आहे चंद्र समान गुण शीतलता दुसऱ्या ओळीमध्ये देखील तू म्हणजे परमेश्वर उपमेय आहे आणि उपमान आहे पाणी आणि समान गुण आहे पातळपणा प्रश्न तीन पुढील ओळी वाचा व चौकट पूर्ण करा एक चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता व गुण चीना संत तुकाराम एक संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात उत्तर आहे चंदन आणि सज्जन दोन चंदनाचा विशेष गुण उत्तर सुगंधित तीन संतांचा विशेष गुण उत्तर आहे त्यांच्यात अवगुण नसतो म्हणजे वाईट गुण नसतो दुसरं उदाहरण लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार एक वरील उदाहरणात संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात उत्तर आहे पन दे। लहानपण रत्नासारख्या थोर ऐरावताला सहन करावा लागतो उत्तर अंकुशाचा मार तीन मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते उत्तर साखरेचा रवा चार संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात उत्तर आहे नम्रपणा असावा पाच मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात उत्तर आहे थोर ऐरावताला अंकुशाचा मार व विद्यार्थी मित्रांनो दिलेला स्वाध्याय सोडवायचा आहे धन्यवाद